विनम्र व तत्पर सेवा दे 30व्या वर्षात यशस्वी पदार्पण जीवन विमा सेवा केंद्र प्रीमियर पॉइंट संपर्क 94-23-48-47-07 तसेच 99-23-24-20-80 ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. नाशिक शहराच्या अंतर्गत येणाऱ्या गंगापूर पोलीस गुन्हे शाखेची उल्लेखनीय कामगिरी समोर आली आहे. गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी करून चोरी करणाऱ्या आरोपींकडून 9,32,400 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 अमोल तांबे, सहाय्यक पोलीस आयुक्त सरकारवाडा विभाग दीपाली खन्ना यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रियाज शेख यांनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे प्रतिबंध करण्याच्या सूचना दिल्या होत्या. 24 सप्टेंबर रोजी मीरा शशिकांत गंभीरे मोतीवाला कॉलेज मागे ध्रुवनगर सातपूर या ठिकाणी रात्री 11 ते सकाळी 8 वाजेच्या दरम्यान लॉक्ड चावी चोरून अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. त्या अनुषंगाने अंमलदार गिरीश महाले, समाधान शिंदे यांनी CCTV फुटेजच्या आधारे संशयित इसम आलोक दत्तात्रय स्थानक वय वर्षी 23 राहणार मखमलाबाद नाशिक याला ताब्यात घेत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून 9,32,400 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. हा गुन्हा घडल्यापासून 24 तासाच्या आत पोलिसांनी मुद्देमालासह आरोपीला अटक केल्याने गंगापूर पोलिसांचे कौतुक होत आहे. या तपासात सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक संजय भिसे, भारत बोळे, गिरीश महाले, समाधान शिंदे, सचिन सुपले, योगेश चव्हाण, सोनू खाडे यांनी तपासात परिश्रम घेतले. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रियाज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी व त्यांची टीम करत आहे. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी प्रकाश बागुल, नाशिक. नमस्कार, मी प्रकाश. आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज. आज आपण आहोत नाशिक शहराच्या गंगापूर पोलीस ठाण्यामध्ये. आपल्यासोबत तेथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक रियाज शेख साहेब आहेत. कालच एक प्रेस नोट काढून आणि एका आरोपीला त्यांनी चोरीच्या संदर्भात अटक केलेली आहे. खरं तर पोलिसांकडून बंदोबस्त करत असताना लाठीचार्ज करावा लागतो त्यांना की गर्दी आटोक्यात आणण्यासाठी, परंतु ते प्रकरण पुढं आणले जातं. परंतु पोलिसांकडून चांगल्या कामाचं पण कौतुक केलं गेलं पाहिजे. त्या अनुषंगाने एक ध्रुवनगर येथे चोरीचा प्रकार घडला आणि अवघ्या 24 तासामध्ये पोलिसांनी त्याचा छडा लावून आणि त्या आरोपीला मुद्देमालासह अटक करण्यात आलेली आहे. सर, त्या अनुषंगाने आपण काय सांगाल? आपण आता जे सांगितलं, सध्या नवरात्रीचा उत्सव चालू आहे आणि पोलिसांना उत्सवामध्ये कुठेही कमी येण्याची आमची काही इच्छा नाही. लाठीचार्ज हा शेवटचा नाईलाजाचा पर्याय, परंतु आपण जे सांगितलं त्याप्रमाणे आपण जी फिर्यादी आहे, फिर्यादीचे जे दागिने आमच्या DB टीमने वरिष्ठांच्या मार्गदर्शन केले, त्याचे आम्ही डिटेक्शन केलं आणि ते त्यांना परत मिळतील, तर याच्यामध्ये आम्हाला फार आनंद आहे. आणि असे जे कामाचं आपण जे प्रसिद्धी दिली त्यामुळे लोकांमध्ये एक विश्वासाची भावना निर्माण होईल आणि त्यामुळे पोलीस दलाविषयी एक चांगली भावना निर्माण होईल. आपलं पोलिसांचं काम हे फक्त जनतेच्या सगळ्या कामामध्ये मदतीसाठी असतं. आम्ही कोणत्याच उत्साहामध्ये कमी आमच्याकडून व्हावी असं आम्हाला वाटत नाही. त्यांच्यामध्ये त्यांनी सण साजरे करावे, सगळं करावं आणि आमच्याकडून जे प्रयत्न आले त्याची लोकांना माहिती झाल्यास त्याच्यामध्ये एक चांगलं वातावरण निर्माण होईल. सर, नवरात्रीच्या काळातले आता 4 दिवस बाकी राहिलेले आहे आणि या काळामध्ये काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आपण नागरिकांना काय आवाहन करा? नागरिकांना आपण उत्साहाने आपण सण साजरा करताय, परंतु सण साजरा करताना आपल्याकडून काही अनावधानाने चुका होतात किंवा गर्दीमध्ये भांडण्यासारखा प्रकार होऊ शकतो किंवा गर्दीमध्ये जे महिला वर्ग आहेत त्यांच्यामध्ये त्यांनी दागिने वगैरे असतात, याच्यामुळे काही समाजकंटक किंवा गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक त्याचा फायदा घेऊ शकतात. तरी आपण त्याचं सावधानता बाळगावी आणि वेळोवेळी काही अशी घटना असल्यास किंवा संशय असल्यास पोलिसांना संपर्क साधावा. 112 हा नंबर खास जनतेसाठी आमच्या वरिष्ठांनी तो दिलेला आहे आणि तो फारच क्विक रिस्पॉन्स टाइम आहे त्याचा. 10 मिनिटात पोलीस मदत पोहोचेल, तर आपण त्याचा वापर करावा आणि आपला जो उत्सव आहे तो आनंदाने साजरा करावा आणि आपल्या सगळ्यांना शुभेच्छा. धन्यवाद सर, प्रबंधमंडळाशी बोलल्याबद्दल. खरं तर सदरक्षण आहे, खलनिग्रह आहे, या ब्रीद वाक्यानुसार पोलिसांचा पण कुठंतरी चांगल्या कामाचा आदर जनतेने केला गेला पाहिजे. या अनुषंगाने आणि
पोलीस हे नेहमी जनतेच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरतात, परंतु त्यांना पण कुठेतरी परिवार आहे, त्यांना पण कुठेतरी भावना आहे, याचा विचार केला गेला पाहिजे. प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूज साठी मी प्रकाश बागडून असेल.